यापूर्वी अशा प्रकारचे वक्तव्य वात्रस्त वक्तव्य केलेले साहेबांच्या विरोधात, आपल्या विरोधात. म्हणजे अगदी ते धुळ्याच्या डेअरीचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल, त्या काळात त्यांना आता जावं लागलं सातत्याने. मागचं मला माहिती नाही, हे आत्ताच केलेलं आहे, हे त्यांनी चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्याचा निषेध केलेला आहे. हे अतिशय निंदनीय प्रकार त्यांनी केला. विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत, काही ठिकाणी माहिती आणि महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी मैत्रीपूर्ण बऱ्याच ठिकाणी लढत आहेत. कुठे? पुरंदरमध्ये तुम्हाला भेटायला आलेत बऱ्याच ठिकाणी. पुरंदरमध्ये काही पण तुम्ही कसं रे सांगता, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. परंतु काही दोन तीन ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं घडलंय, दोन तीन चार ठिकाणी, ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करत होतो, म्हणजे विशेषतः विड्रॉलच्या 3 वाजेची वेळ येईपर्यंत. पण काही ठिकाणी राहिलेत ही वस्तुस्थिती. पुरंदर भोरमध्ये काहीतरी पण त्यांनी भोरमध्ये अधिकृत नाही राहिला, परंतु पुरंदरमध्ये, नंतर तुमच्या श्रीरामपूरमध्ये, नंतर सिंदखेड राजामध्ये आणि देवळालीमध्ये. नाही आता काल आम्ही परवा प्रचाराचा नारळ फोडत असताना त्याच्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी केली कोल्हापूरला. मी आज दुपारी म्हणजे तुमच्याशी बोलून अजून माझ्या 2 मीटिंग आहेत, ते झाल्यावर मी मुंबईला चाललोय. मुंबईला गेल्यानंतर आज रात्री पुन्हा मी बसून त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम करू. दादा तुम्ही आज मुंबईला जाणार आहात, नवाब मलिकांची रॅली आहे, नवाब मलिकांची रॅली आहे, तुम्ही रॅलीमध्ये सहभागी होणार आहात का? त्यांची प्रचाराची मोठी जंगी रॅली. अरे बाबा, आम्ही त्यांना उमेदवारी दिली ना, घड्याळाचं चिन्ह दिलंय ना, तुम्ही जाणार आहात? आम्ही त्याच्यामध्ये जाणारच ना. अजूनपर्यंत नवाब मलिकांच्यावर आरोप झाले, आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही दोषी कसा ठरवता? दादा काल प्रवीण दरेकरांना विचारलं, सगळ्यांना विचारलं, ते म्हणे आम्ही जाणार नाही त्यांच्या प्रचाराला. नाही ठीक आहे ना, त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. राहुल गांधींनी 3,000 रुपये महिलांना द्यावा असं म्हणलं. पंचवीस सूत्र जाहीर केले महाविकास आघाडीनं. फडणवीसांनी गोपनीयचा भंग केलेला आहे, फाईल दाखवा. सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवली? हो, सही केलेली फाईल दाखवली. अरे बाबा नो, माहितीच्या अधिकारात तुम्हाला पाहिजे ते पाहायला मिळतं काय रे? तुम्ही तुम्ही एखाद्याने चुकीचं सांगितलं तर तुम्ही दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला माहिती मिळवता येत. दादा लाडकी बहीण योजना आपण राबवली आणि आता काल राहुल गांधींनी नागपूरमध्ये आम्ही 3,000, आमचं सरकार आलं तर आम्ही 3,000 रुपये. काय झालंय खरं तर, आता काही राजकीय लोक असं काही सांगायला लागलेत, अक्षरशः बनवाबनवी करायला लागलेत, आपल्या महाराष्ट्रातल्या मतदारांना फसवायला लागलेले. ते कसं तर, मी ज्यावेळेस आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथराव मी देवेंद्रजींनी 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस 2,500 कोटी महिलांना 1,500 प्रमाणे वर्षाला खर्च येतोय 45,000 कोटी, वीज माफीचा येतोय 15,000 कोटी, 45 × 5 = 50 × 10 = 60 आणि बाकीचे काही इतर खर्च, 3 गॅस सिलेंडर आणि काय ते मुलींना मोफत शिक्षण वगैरे, ह्या सगळ्याचा विचार करता ते जाते 1,25,000 कोटीला. आता 45,000 कोटीचे यांनी सांगितलं आम्ही 3,000 करणार, ते जाते 90,000 कोटीला, 90,000. आणि पुन्हा ते मुलांचं सांगितलं 4,000 देते, ते समजा 1 कोटी मुलं सुशिक्षित बेकार आपण धरू महाराष्ट्रातल्या लोकसंख्येचा विचार करता, 1,00,000 मुलांनी दिलं तर ते जाईल 40,000 कोटीला. म्हणजे कशाचा कशाला मिळच नाही. आता 1,00,000 कोटी हे 40,000 कोटी हे भरती संख्या जर 1.5 पर्यंत गेली तर त्या पटीमध्ये वाढायची आणि मत कोणाला द्यायची, कोणत्या विचारसरणीला द्यायची, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न असतो. काल राहुलजी आले होते